श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पवित्र अशा श्रावण महिन्यामधील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक दिवशी ज्यावेळेस आपण काही उपाय करतो, काही सेवा करतो, भगवान शिवशंकरांची जितकी आपण उपासना करतो तितकं त्याचं फळ हे आपल्याला अनेक पटीने मिळत असतं. तर आपल्याला या श्रावण महिन्यातील उद्या आहे पहिलाच गुरुवार, तर उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता बघा, तुम्हाला जर उद्या हा उपाय जमलं नाही करायला तर तुम्ही शुक्रवारी नागपंचमी आहे तर त्या दिवशी सुद्धा करू शकता, तरीही चालेल. हे दोन्ही दिवस जे आहेत तर ते खूप खूप प्रभावी आहे, त्यामुळे तुम्हाला जमेल त्या दिवशी. म्हणजे एकतर गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता. घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे नसावं हा उपाय करण्यासाठी. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, काय करायचं आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण असतात, नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुलाष्टमी, पुत्रदा एकादशी, असे हे वेगवेगळे जे सण असतात तर ते श्रावण महिन्यामध्ये येत असतात. श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण जे उपाय करतो तर त्याची सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला खूप महत्त्वाची ठरत असते, कारण आपण खूप कष्ट करतो, खूप कष्ट करतो. आणि हे उपाय आपण कशासाठी करत असतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे, त्याच्यानंतर आपल्या घरातील देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे, घरामध्ये धूपदीप अगरबत्ती करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्यावेळेस घरामध्ये एक सकारात्मक वातावरण ठेवायचं आहे. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती, निगेटिव्ह शक्ती नसाव्यात याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला एक वस्तू लागणार आहे. तर ती कोणती वस्तू आहे, तर ह्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तेजपत्ता. सर्वांनाच माहीत आहे तर एक तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे. तेजपत्ता कुठेही तुटलेला, फुटलेला किंवा किडलेला वगैरे असा नको आहे. तेजपत्ता हा मसाल्यामधील पदार्थ आहे. मसाल्यामधील जे काही पदार्थ असतात ना, तर ते ज्या प्रकारे अन्नशास्त्रामध्ये महत्त्वाचे असतात त्याचप्रकारे ते ज्योतिषशास्त्रासाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. तर तेजपत्त्यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता आहे. तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा, किंवा मग शुक्रवारी नागपंचमीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे बघा, तुम्हाला तेजपत्ता घेतल्यानंतर तुम्हाला एक छान दिवा लावून घ्यायचा आहे, एक लाल कलरचा पेन घ्यायचा आहे किंवा मग हिरव्या कलरचा घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे, कापूर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक प्लेट पण घ्यायची आहे. त्या तेजपत्त्यावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. जी काही तुमची इच्छा असेल, कोणतीही इच्छा असू द्या तुमची, ती इच्छा तुम्हाला त्या तेजपत्त्यावरती लिहायची आहे. मग जर तुम्हाला घरामध्ये पैशांच्या संबंधित अडचणी असतील तर तुम्ही धन किंवा पैसा असं लिहायचं आहे. सुख असेल पाहिजे असेल तर सुख, समृद्धी, शांती, किंवा मग नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर नोकरी, अशी जी काही इच्छा असेल तुमची तर ती एका शब्दामध्ये तुम्हाला त्या तेजपत्त्यावरती लिहायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा तेजपत्ता दोन्ही हातांमध्ये आपल्याला धरायचा आहे. तेजपत्त्याच्या खालून एक हात लावायचा आणि वरून एक हात लावायचा आणि त्यानंतर एक पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला त्या तेजपत्त्याला द्यायचं आहे की मी माझ्या मनामध्ये तुम्ही जी काही इच्छा लिहिलेली असेल की मला नोकरी मिळालेली आहे, माझ्याकडे पैसा आलेला आहे, माझी पगार वाढ झालेली आहे, जी काही इच्छा तुम्ही लिहिलेली असेल तर ती तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये, म्हणजे ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे, अशा पद्धतीचं एक अफर्मेशन तुम्हाला त्या तेजपत्त्याला द्यायचं आहे. आणि मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करतात की माझी ती इच्छा पूर्ण झालेलीच आहे, तर अशा पद्धतीचं अफर्मेशन तुम्हाला त्या तेजपत्त्याला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अफर्मेशन दिल्यावरती जी आपण प्लेट घेतलेली आहे तर त्या प्लेटमध्ये तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या साह्याने आणि त्यानंतर एक चिमटा धरायचा आणि चिमट्यामध्ये ते तेजपत्ता तुम्हाला धरायचा आहे, कारण तेजपत्ता खूप पटकन जळतो, आपल्या हाताला चटका बसू शकतो. त्याच्यामुळे चिमट्याच्या साह्याने किंवा पकडीच्या साह्याने तुम्हाला तेजपत्ता त्यामध्ये धरायचा आहे आणि तुम्हाला हे तेजपत्ता
पत्ता जाळायचा आहे. जाळत असताना मनामध्ये त्यावेळेस कंटिन्युअसली जोपर्यंत हा तेजपत्ता जळत आहे तोपर्यंत कंटिन्युअसली मनामध्ये तोच विचार तुम्हाला ठेवायचा आहे की तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे. कितीही तुमची कठीण इच्छा असू द्या तर ती तुम्हाला तिथे एक अफर्मेशन द्यायचं आहे की ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी राख आहे तर ती थोडीशी थंड झाली की तुम्हाला तुमच्या हातात धरायची आहे. त्यानंतर बाहेर यायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर. तुम्ही बाल्कनीत किंवा मग दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आले की त्यानंतर ब्रह्मांडाकडे बघून परत एकदा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. जी काही इच्छा तुम्ही बोललेली आहे ती इच्छा परत व्यक्त करायची आणि त्यानंतर डोळे बंद करून ती जी राख झालेली आहे तर त्या राखीला तुम्हाला ब्रह्मांडाकडे म्हणजे युनिव्हर्सकडे तुम्हाला तिला एक फुंकर मारायची आहे आणि एका फुंकरमध्ये ती राख तुम्हाला पूर्ण युनिव्हर्समध्ये तुम्हाला ओढळून द्यायची आहे. असं केल्यामुळे संपूर्ण युनिव्हर्सची जी ताकद असते तर ती आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करत असते. उद्याचा हा खूप खूप प्रभावी उपाय आहे कारण बघा उद्या विनायक चतुर्थी आहे, उद्या गुरुवार आहे आणि त्याचबरोबर उद्या 8/8 हे लायन गेट पोर्टल जे आहे तर ते सुद्धा उद्या ओपन होणार आहे. तर अतिशय प्रभावी या पोर्टलमध्ये जे काही आपण मागतो तर ते आपल्याला 100% मिळत असतं. त्यामुळे हा जो उपाय आहे तो करण्याचा प्रयत्न करा. खूप प्रभावी हा उपाय जर तुम्ही केला तर त्याचे नक्कीच तुम्हाला फायदे बघायला मिळतील. उद्या करा किंवा परवा करा, शुक्रवारी केला गुरुवारी केला तरीही चालेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.